परभणी शहराचे पहिले उपमहापौरांचा बहुमान मिळालेल्या सय्यद खालेद उर्फ सज्जूलाला यांचा बुधवारी चौथावा स्मृती दिन. या दिनाचं औचित्य साधून सज्जूलाला मित्रमंडळ आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम तसेच महारक्तदान शिबिर घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. परभणी शहरामध्ये राजकीय, शासकीय आणि सामाजिक सदैव अग्रेसर राहणाऱ्या आणि परभणी नगरपालिकेचा महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर उपमहापौर पदाचा बहुमान मिळालेल्या सय्यद खालेद उर्फ सज्जूलाला यांचा आज चौथा स्मरण दिवस. या दिवसाचं औचित्य साधून सज्जूलाला मित्रमंडळतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन गंगाखेड नाक्यावरील परळी गेट येथे करण्यात आलं होतं. झालेल्या या शिबिरात 1500 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. सज्जूलाला यांचे लहाने बंधू आणि मनपाचे उपमहापौर माजूलाला व त्यांच्यासोबत नगरसेवक तथा सज्जूलाला मित्रमंडळाचे अध्यक्ष सय्यद फारूक बाबा यांनी सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी स्मरण दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सज्जूलाला जी वर्षी आहे जो महापालिका के पहले डिप्टी मेयर थे उनकी वर्षी के मौके पे आज बुलेट कैंप रखा गया है. ये पिछले 3 साल से चालू है. इससे पहले 1003 बुलेट डोनेट हुए थे, अभी 100 के ऊपर हो गए. इंशाल्लाह 5 बजे तक ज़्यादा से ज़्यादा तादाद में होंगे और सोसाइटी के काम में आने के लिए ये एक अच्छा कार्यक्रम हर साल रखा हुआ है. और इंशाल्लाह सज्जूलाला मित्रमंडळ हम लोग जब तक हयात है जब तक चलता रहेगा ये सिलसिला. त्यात मुस्लिम धर्मगुरू यांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, जिल्हा सामान्य रुग्णालयात फड वाटप करण्यात आले होते. या निमित्तानं परभणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी सज्जूलाला मित्रमंडळाच्या कार्याला शुभेच्छा देऊन सज्जूलाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज सज्जूलाला मित्रमंडळाच्या वतीनं आजच्या दिवशी सज्जूलालाचं ध्यान झालेलं होतं आणि त्यानिमित्तानं दरवर्षीच हा रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम त्यांचे सर्व अनुयायी, त्यांचे भाऊ उपमहापौर माजूलालाजी, मोहिन मोहले, फारूक बाबा, सर्वजण आपले हाफिजबाई सगळेजण मिळून त्यांची सातत्यानं आठवण राहावं आणि ती गोरगरिबेपर्यंत आठवण जावं. त्यानिमित्त परपर्यंत त्यांना आठवणीच्या संदर्भामध्ये ते रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असो, घरातल्या जे काही वस्तू असतील, आवश्यक वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, त्यांचा पुरवठा असो, कपड्याचा पुरवठा असो, दवाखान्याच्या संदर्भातल्या काही औषधाचा पुरवठा असो, असे विविध कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम असो, असे विविध कार्यक्रम आपण ह्या निमित्तानं आज त्यांची आठवण म्हणा, त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा आज या ठिकाणी सर्वजण आयोजित करतात या कार्यक्रमाला. प्रतिनिधी नईम सय्यद, ब्युरो रिपोर्ट, परभणी.